कापूस मोजून घेताना मापात काटा मारणाऱ्या मापारियाला काट्यासह रंगे हात पकडून बेदम चोप दिल्याची घटना सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास आदिवासी ग्राम वसाळी परिसरात घडली. या घटनेनंतर सोनाळा पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण आपसात मिटवल्याचे वृत्त आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार अकोट तालुक्यातील आडगाव परिसरातील व्यापाऱ्याने लाडणापूर शिवारात शेत असलेल्या सिगदार जामसिंग दुडवा यांचा कापूस बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी केला. कापसाचे मोजमाप करण्यासाठी मापारी मजूर वाहनासह आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात दाखल झाले. कापसाचे मोजमाप करताना काट्यात फेरफार करण्यात येऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. सदर बाब निदर्शनास येताच खळबळ निर्माण होऊन काटा मारणाऱ्या मापाऱ्याला आदिवासी शेतकऱ्यांनी बेदम चोप दिला. सदर माहिती सोनाळा पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देण्याअंती तडजोड करून पोलिसांनी प्रकरण आपसात मिटवल्याचे समजते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला कापूस मोजून देताना मोजमाप व्यवस्थित होत आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. सध्या कापूस विक्रीचा हंगाम लक्षात घेता अकोट आडगाव बार्शी टाकडी या भागातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. शेतकऱ्यांना जास्त दर देण्याचे आमिष दाखवून मोजमाप करताना काट्या मारण्याचे प्रकार घडत असल्याचे ताज्या घटनेवरून दिसून येत आहे.